still doing belly dance. Belly dance kar da still dum dum kar. Majatli kar. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत बघू शकता, 8:30 वाजलेले आहेत. माझा कुठल्याही कामाचा अजून काहीही पत्ता नाही आहे. आज लेट उठण्यात आलेलं आहे. पाण्याचा नंबर असून सुद्धा लेट उठलेले आहे. पाणी अर्धं मिळालं, अर्धं नाही मिळालं. आज जो एक रेसिपी बनवणार आहे त्याचं मटेरियल आरो घेऊन आलेलं आहे. हे असं असतं आजचं कामं. दूध पिशवी, दही. तुम्ही म्हणाल दही रोज खाल्लं जातं का? तर तसं काही नाही आहे. अभिषेकला वगैरे थोडंसं दही लागतं, पण खाल्लं खाल्लं खातं. आता सध्या तर जास्त एवढा काय वापर नाही आहे दह्याचा. इकडच्या साईडला ठेवलंय चहा, इकडं आहे आंघोळीचं पाणी. आणि तुम्ही मला म्हणत होता ना की फिल्टरचा प्रॉब्लेम ताई सॉल्व्ह झाला का नाही बघू शकता. एका जागी आता दोन भांडी ठेवलेली आहेत. म्हणजे आता एवढं पाणी आहे ओतून दिलेलं. इथून एक लिकेज आहे आणि हा जो नळ आहे ना त्यातून एक लिकेज. यातून लिकेज नव्हतं आता आणि पुन्हा कालपासून यातून लिकेज चालू झालेला आहे. कारण का त्याने ते फिटिंग करताना अजिबात व्यवस्थित फिटिंग केलं नाही. आणि जेवढे ॲक्वागार्डवाले आहेत आता मला जेवढा अनुभव आलेला आहे सर्व्हिस अजिबात बरोबर नाही. आता ही कंपनी चांगली आहे एक सांगते, कंपनी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, पण या कंपनीची लोकं बरोबर नाही आहेत काम करायला. तुम्ही म्हणाल असं का म्हणतेस ताई? तर एक सांगते की या लोकांनी काय केलेलं आहे, ज्यावेळेला पहिल्या स्टार्टिंगला सर्व्हिस द्यायला आले, म्हणजे म्हणतात एक वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर सर्व्हिस असते ना, म्हणजे असतात त्यांच्यामध्ये 6-6 महिन्याला हे करतात, पण आपण घेण्यावरती असते. त्यावेळेला आम्ही घेतली नव्हती. त्यावेळेला आले, आपला काहीतरी पार्ट बदलायचा होता, पार्ट वगैरे बदलला, सगळं झालं. त्यावेळेला आपण काहीतरी 4000 आसपास काम केलं आपण, आणि ते करावंच लागतं. त्या आतल्या पार्टचं आपण काय करू शकत नाही, त्यामुळे मेंटेनन्स नसतो. तर तो आपलं हेच म्हणायचं, कारण आपल्यालाच ते फायद्याचं असतं. मग त्याने ते केलं आणि ॲक्वागार्ड ना इथं वरती लावायला गेले. ते वरती लावला आणि काय म्हणतात की त्यांना तो अंदाज आला नाही का काय नाही. त्यांनी काय केलंय, खाली हात न लावता हा ॲक्वागार्ड ना जोरात असा ओढलाय खाली. म्हणजे काय तो बसलाय का नाही हे बघायला. ओढला जोरात, जोरात ओढल्यानंतर आपल्या इथं खाली देवघर होतं. जे जुनं देवघर आहे ना ते देवघर होतं. खालच्या साईडला आपलं उंची याच्यापेक्षा थोडी कमी होती. तो ॲक्वागार्ड आला आणि हा भाग जो आहे ना त्याबरोबर ती कमान असते ना असं याच्यावरती आपटला. त्या कमानीचे दोन तुकडे झाले, दोन का तीन तुकडे झाले या पार्टचे वरच्या. बाकी कुठं काय नाही झालं, पण ॲक्वागार्डला ना हलकीच खाल्लं, फक्त क्रॅचेस म्हणतात ना एवढंच आलं, काहीही प्रॉब्लेम झाला नाही, ॲक्वागार्ड व्यवस्थित राहिला. मग ठीक आहे म्हणलं, काम करताना बघा अशा गोष्टी होत राहतात. आपण कुणालाही तसं बोलू शकत नाही. ओके म्हणलं ठीक आहे राहू द्या काय. मग त्यावेळेला पण नळ लिकेज झाला, मग त्यांनी आलेच नाही लवकर, नंतर सर्व्हिस दिली नाही. ते झालं 8 दिवस त्यातच गेलं, असाच त्रास काढावा लागला. आणि आता त्याच्यानंतर जी सर्व्हिस घेतली ती आता घेतली आम्ही. तर त्यांचं पण अशी ओरड आहे की बघा आतून काय सोडले लिकेज काय माहीत, पाणी गळतंय, इकडचा नळ लूज, फोन केला तर वेळेवर येत नाहीयेत. आणि जेव्हा येतात तेव्हा आपलं काहीतरी बिझी रुटीन असतं. मग आपल्या बिझी रुटीन मध्ये त्यांना जर म्हणलं आज बाबा आमचं असं असं रुटीन आहे राहू दे तुम्ही उद्या या म्हणलं, ते येतच नाहीयेत. असो, सर्व्हिसिंग तर मला अजिबात चांगली मिळाली नाही ॲक्वागार्डची. बरोबर अजिबात काम करत नाहीत ती लोक. कशी काम करतात माहिती का, करायचं म्हणून काम करतात आणि फोन एवढे करतात ना आधी सर्व्हिसिंगसाठी. तर असो हा माझा अनुभव होता. मी अनुभव सांगितला, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. काय म्हणतात की ज्याला सर्व्हिस चांगली मिळाली तो चांगलीच म्हणणार आहे, ज्याला नाही मिळाली तो नाहीच म्हणणार आहे. असं माझ्या कामाला आता सुरुवात झाली. आज कुठलंही काम माझं वेळेत झालेलं नाही. मॅडम बघू शकता, मॅडमचं आपलं भारी काम आहे. गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला आहे आपलं. मॅडम छान असा डान्स करतात. हं, तुम्हाला दाखवेन मी तिच्या गॅदरिंगमध्ये घेऊन जा. तुला आता नाही कर म्हणत, पण मी गॅदरिंगला घेऊन येणार ना, तुझ्या मावश्यांना घेऊन जाणार आहे. तर व्हिडिओला जर सुरुवात झालेली आहे, पण माझ्या ताईंना एक आठवण करून देते की लाईक विसरून जाता पुन्हा. आणि तुम्ही म्हणता की खरंच सोनाली तू आठवण करून दिलं तर आमच्या लक्षात राहतं, तर मी आता आठवण करून देत आहे. पण हो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कारण कसं असतं की तुमच्या माझ्या मनाच्या समाधानापेक्षा तुम्हाला आवडला आणि मग तुम्ही लाईक केलं हे सगळ्यात मोठं समाधान आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. आणि हो, पहिल्यांदा ताई खूप साऱ्या बघतात, नवीन असतात आणि ज्या पहिल्यांदा मला पाहतात त्यांना जर व्हिडिओ रोज पाहायला आवडत असतील तर रोज 2 आपले व्हिडिओ येतात. थोडंफार पुढं मागं होतं, पण टायमिंग आपलं 2 आहे. मला म्हणतात की ताई तू कधी टायमिंग चेंज केलं? हो, मी काही रिक्वेस्ट खातर टायमिंग चेंज केलेलं आहे. कारण बऱ्याचशा ताईंचं म्हणणं असं आलं की आमची जवळजवळ 1:30 to 3:30 आमची मध्यंतरी सुट्टी असते. आता ज्या जॉब करतात ना ताई, त्यांच्या कमेंट आले आम्हाला की
मधी जो लंच ब्रेक म्हणतात ना तो असतो, त्यामध्ये आम्हाला व्हिडिओ बघायला होतो. आणि माझं पूर्वीचं जे टायमिंग होतं ते 3:30 होतं, त्यामुळे त्यांना तो व्हिडिओ संध्याकाळी बघायला मिळत होता. मग त्या सगळ्या जणींनी रिक्वेस्ट केली की कमीत कमी अशा वेळेला तर व्हिडिओ असावा, की बघा प्रत्येक वर्किंग वुमन्सचं एक टायमिंग असतं जेवणाचं, दुपारचं म्हणतात ना ते 2:30, 1:30 या टायमिंगमध्ये असतं, तर त्या टायमिंगमध्ये तुझे व्हिडिओ यावे. खूप साऱ्या कमेंट आल्या म्हणून थोडंसं मी चेंज केलं. मला पण ते थोडंसं हे व्हायला लागलेलं आहे, पण तेवढ्या हिशोबात मी व्हिडिओ तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करत असते. तर असो, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा. कचरा काय माहीत, रोज एवढा काढला तरी रोज कचरा हा निघतच असतो. कचऱ्याचा असा विषय आहे की म्हणतात की बिन बुलाया मेहमान. आज पण तेवढाच कचरा निघालेला होता, एक कॅरीबॅग भरलेली होती. अजून स्वयंपाक तर नाही आहे, पण कचरा मात्र तयार आहे. आणि त्याच्यानंतर मग थोडीशी मी क्लिनिंग उरकून घेतले, कारण मी आज जी रेसिपी शेअर करणार आहे खरंच सांगते तुम्हाला खूप आवडणारही. आणि अशा काय रेसिपी बघा, आपण काय अशा सारख्या सारख्या बनवत नसतो, अशा रेसिपी आपण थोड्या थोड्या वेळाने बनवत असतो. पण इथं व्हाईट कपडे जे आहेत ते क्लीन करणार आहे, त्याच्यासाठी मी 2 टोपण घेतलेलं आहे रिनाला, जे तुम्हाला गेल्या वेळेला पण दाखवलेलं आहे, कुठंही तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळून जाईल रिनाला. माझ्यामध्ये 90 रुपयाला मला ती बॉटल मिळालेली. फक्त व्हाईट कपड्यांसाठीच वापरायचं आहे, अन्यथा कलरच्या कपड्याला वापर चाल. कारण आता उद्या जो आहे तो 26 जानेवारी, आणि त्याच्यासाठी स्कूलचा युनिफॉर्म तर चांगला म्हणतात ना टकाटक पाहिजे, म्हणून त्यांचे जे काय ड्रेस होते व्हाईट कलरचे ते भिजत घातले, त्यातमध्ये काय टाकलेलं होतं तर आपला निरमा जो असतो ना रेग्युलर निरमा तो घालायचा, आणि बस रिनालाची 2 टोपणं जर घातली तर बस होतं. आता 4 ड्रेस आहेत म्हणून मी 2 टोपणं घातलेले आहेत. आणि इथं आता आपल्या रेसिपीची सगळी पूर्वतयारी, याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे 2 कांदे, 1 टोमॅटो, त्यामध्ये घातलेले आहे मी कोथिंबीर, आणि पिझ्झा मिक्स जे असतं बघा पिझ्झ्याच्या वरती टाकलं जातं ते घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर चिली फ्लेक्स पण घालायचे आहेत, थोडे थोडे घातले तरी चालतील, तुम्हाला जसं तिखट वाटेल तशा पद्धतीने तुम्ही घाला. मेयोनी घातलेली आहे, त्याचबरोबर रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस. परवा मला कमेंट आलं की बॉटल दाखव, आणि एकदा तुम्ही बघून घ्या, ह्या बॉटल आहेत रेड चिली, ग्रीन चिली, त्याचबरोबर मेयोनी. एवढे सगळं घातलेलं आहे, मिश्रण तयार केलेलं आहे. आता काय करायचं आहे तर एका भांड्यामध्ये ना थोडंसं आपल्याला बटर घ्यायचं आहे. बटर आतून पण आपण लावणार आहोत आणि वरच्या साईडनं पण मेल्ट करून लावायचं आहे. असं बटर लागलंच जात नाही, त्यामुळे थोडंसं मी वितळवून घेतलेलं आहे. तुम्ही बघा लसूणी जे आहे ना ते बनवू शकता, म्हणजे नुसतं लसूण घालून बनवू शकता, पण अखंड पण लसूण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी काय केलं, आलं लसणाची पेस्ट टाकले. पण तुम्ही काय करा की लसूण चेचून यामध्ये घाला, गार्लिक बटर जे म्हणतात ना ते तयार होतं, थोडीशी कोथिंबीर, आणि आता लादी पाव जे म्हणतात ना ते लादी पाव मी घेतलेले आहेत आपले पावभाजीचे, एकदम मऊ सूत छान असतात. कटिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो, अखंड पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा मोठा असेल, भांडं पण मोठं असेल तुमच्याकडे बेक करायला तरी पण चालेल. अशी पावनं कट करायला थोडंसं प्रॉब्लेमदायक करतात, कारण आपल्याला काही सेपरेट पार्ट करायचे नाही आहेत. अशाच पद्धतीनं अखंड पीस कट करून घ्यायचं आहे. थोडेफार ओपन झाले तर चालतील, पण शक्यतो काळजी घ्या. माझा आता 2 सेपरेट झालेले आहेत. याच्यावरती जी बनवलेली पेस्ट आहे आपली, बटर, आलं, लसूण, मी फक्त घातलेलं आहे आलं, तुम्ही घालू नका, फक्त लसूण घाला आणि कोथिंबीर, याची पेस्टचा थर देऊन घ्यायचा आहे हलकासा. त्याच्यानंतर लगेच चीज घालायचं आहे. चीज तुम्हाला जर आवडत असेल आणि जर पचत असेल जास्त प्रमाणात तर जास्त घालू शकता, आणि जरी तुम्हाला वाटलं की नको आम्हाला एकदम जास्त चीज तरी काही प्रॉब्लेम नाही, हलकंसं चीज टाका. आणि याच्यावरती हे आपण तयार केलेलं मिश्रण भरायचं आहे. या मिश्रणामध्ये तुम्ही वाटाणा शिजवून घालू शकता, त्याचबरोबर जी आपली ढोबळी मिरची असते ती घालू शकता. तुम्हाला कुठल्याही भाज्या, गाजर वगैरे जर आवडत असेल तर तुम्ही अजून याला हेल्दी बनवू शकता. याच्यामध्ये कच्च्या भाज्या घातलेल्या चांगलं, जर तुम्हाला वाटलं नको तर तुम्ही भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्या आणि मग घातल्या तरी चालतील. इथं वापरणार आहे एक पेपर, ऑडी इकोबेकचा कुकिंग पेपर आहे, सर्कलमध्ये आहे, राऊंडमध्ये सुद्धा मिळतात, स्क्वेअरमध्ये मिळतात, पुन्हा आपण कट करून सुद्धा घेऊ शकतो. तर तुम्हाला जर हा पेपर पाहिजे असेल, कारण काय आहे की या पेपरचा आपला डेली ह्याच्यामध्ये खूप सारा फायदा आहे, रियूज आहे, नॉनस्टिकी आहे, कुठेही चालतो, ओव्हन असो, मायक्रोवेव्ह असो किंवा तुमचा गॅस असो, सगळीकडे वापर आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि पूर्णपणे भरल्यानंतर मग हे पाव याच्यावरती ठेवायचे आणि थोडंसं बटर मेल्ट करून घ्यायचं आणि वरच्या साईडनं हलकंसं अशा पद्धतीनं तुम्ही आणि हे बटरची जी पेस्ट आहे ना ती लावू शकता. याने काय होतं की दिसायला पण सुंदर दिसतं, चव पण छान येते आणि वरून क्रिस्पी होतात. कारण आपण याला आता जसं आपण केक बेक करतो ना तशा पद्धतीनं आपण याला बेक करून घेणार आहोत. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सुद्धा होतं, 180 डिग्री सेल्सिअसवर ना तुम्ही 8 ते 9 मिनिट ना आरामात याला बेक करू शकता. पण आता माझ्याकडे आहे
बऱ्याच ताईंकडे नसतो म्हणून मी तुम्हाला कढईमध्ये दाखवणार आहे. बऱ्याच्या रेसिपी मी ओव्हन असून सुद्धा मी तुमच्यासाठी कढईमध्ये दाखवते. का दाखवत असते तर त्याचा फायदा तुम्हाला व्हावा, रेसिपी परफेक्टली तुम्हाला कळावी. तशाच पद्धतीनं दुसरं जे होतं तो पण मी करून घेतलेला आहे. भरपूर बनवणार आहे कारण मी एक एक पदार्थ सतत सतत नाही बनवत आणि बनवला तर एकाच वेळेला त्यांचा मन सोक्त म्हणतात ना, त्यांच्या मनाला समाधान मिळेपर्यंत मी बनवत असते, जेणेकरून खाऊन एवढी तृप्त होतात की पुन्हा म्हणतात की ते लवकर नावच काढत नाही आहेत. या हिशोबाने मी बनवत असते. त्यामुळे जवळजवळ आज माझ्या अंदाजे 1.5 डझनच्या आसपास ब्रेड आणलेले होते. आता हे आरूनच आणलेले होते आणि तुम्ही बघू शकता. पण हो, कढईमध्ये कुठेही मी मीठ टाकलेलं नाही, पाणी नाही, पुन्हा कमेंट येतात मला म्हणून सांगत आहे. आणि स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला डिटेल्समध्ये रेसिपी समजेल. जे चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि दुसरा बघा तयार आहे. अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, तिथं नाही टाकलेली वरती मी, पण इथून थोडीशी मी भुरळलेली आहे कारण का बेक होताना चिटकून बसते म्हणून. काय वेळ लागले मॅडमला? त्या टेडीसाठी आता दोघांचं चाललंय. तू खाली का बसलायस रे बाबा? तुला काय व्हायला लागलंय खाऊन पिऊन? बघू डोळ गरम पडल्या. देवा, होय की रे डोळ गरम का पडले भैया? काय नाही होत. तर इथे ना तयार झालेला आहे. आता तुम्ही म्हणताल किती मिनटं लागली, तर बरोबर 9 ते 10 मिनिट फक्त ठेवायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिट फ्लेम हाय ठेवायचे आहे आणि हो, सुरुवातीला कढई फ्री हीट करून घ्यायची आहे, म्हणजे कमीत कमी 3-4 मिनिट ना कढई तापवून घ्यायची आहे आणि मग ठेवायचं आहे. ठेवून गॅस चालू करायचा नाही. आधी 5 मिनिट आणि नंतरचे 10 मिनिट, सुरुवातीचे 5 मिनिट हाय फ्लेमवर आणि बाकीचे नंतरचे जे मिनिट आहेत ना ते एकदम स्लोवरती ठेवायचे. हळूहळू हळूहळू बेक होतं, याने काय होतं की खालून पण क्रिस्पीपणा, वरून पण क्रिस्पीपणा, आतील भाज्या पण बऱ्यापैकी वापरल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर चीज पण जे आहे ते मेल्ट होतं आणि पुन्हा थोडंसं आपण हे लावू शकतो बटर वगैरे. एकदम छान असं झालेलं आहे. आता सांगते मी याच्या मागचे पण कारण सांगते. अशा रेसिपी ज्या वेळेला आपण वरचेवर करून देतो, म्हणजे 1 महिन्यातून 2 महिन्यातून, मी खरीच गोष्ट सांगते की म्हणजे आता तुमची जी मुलं आहेत आरू आणि चिव, कधीही बाहेर गेल्या तर कुठलाही पदार्थ खाण्यासाठी कधीच इंटरेस्ट घेत नाही आहेत ना, म्हणत पण नाहीत की आम्हाला हे खायचं आहे ते खायचं आहे. कारण का मी असा विचार करते की घरातल्या घरात बनवून दिल्यानंतर बाहेरच्या खाण्याचं वेड पण लागत नाही, आपलं जेवढं हेल्दी आहे आणि म्हणतात की पैसे वाचवण्याचं आहे तेवढं बाहेरचं नाही. आणि एक पिझ्झा 100 रुपयाचा आणायचा आणि तो म्हणतात की एक एक तुकडा सगळ्यांनी खायचा, त्यापेक्षा घरामध्ये कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये होतं, मग भाज्या तुम्ही तुमच्या इच्छेने वापरू शकतात. आता राहिलेली भाजी पण मी तिसऱ्या ह्याच्यात वापरलेली आहे. एकदम मस्त लागते. कशी टेस्ट लागते रे, म्हणजे टेस्ट कशासारखी लागते? बर्गर. तुला अशा घरातल्या हेल्दी रेसिपी आवडतात? तर या मॅडमला ना नवीन प्रॉब्लेम. आता आरूचं बंद झालं, यांनी सकाळपासून लावलेलं. बाबानू एवढ्या पिडल्या अरे बाबा, खाई ना पी ना, खाल्लेलं पण जाऊन आता पाडून आलेले. तर बाळा आता तुला काय होतंय सांग, मम्मीला तुम्ही ना दोघं सुकाळ खाल्लं नाही ना, म्हणजे तू सकाळी खाल्लं नाही. बर मग काय झालं? पोट फुगलं. लोकांचं खाऊन पोट फुगतं, तुझं न खाता का फुगतं? अग म्हणजे आपल्या पोटात जे गॅस्ट्रिक ज्यूस असतात. काय असतात? गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे ऍसिड टाईप असतात, त्यातलं एक ऍसिड असते ते आपल्या काय पोटातलं अन्न, मराठी पोटातलं अन्न जिरवायसाठी असतं. आणि पोटात काय अन्नच नसेल आणि ते सारखं पडत राहिलं का नाही, मग ते जे ऍसिडचं प्रमाण जास्त झालं तर पोट फुगत. बर मग तुझं तर ते झालं काय, तुझ्या पोटात भर कमी पडली काय? म्हणजे एवढं आपल्याला कळायला पाहिजे की इथं शॉर्टेज चालत नाही, इथं शॉर्टेज काही चालत नाही, इथं जास्त पण चालत नाही आणि शॉर्टेज पण चालत. हा त्याला ना सतत सतत अन्न टाकणं गरजेचं आहे सतत. मग आता ते पचनक्रियासाठी म्हणजे काय ते काय म्हणतात त्याला मराठी, म्हणजे तुला काय म्हणायचं, पचनक्रिया जठर? नाही, पाचन करायसाठी असतात ना. पाचन का पचन काय काय? हा पाचन म्हणजे पचन करण्यासाठी असतात ना. मग कायच नसेल तर काय पचन करणार आहेत ते? बर मग ते त्यावेळेला काय करतात, डान्स करतात ना त्यावेळेला पोटामध्ये, म्हणून पोट दुखत ना. तू जातली करत असते बेली डान्स.
बेली डान्स करत असेल टुंग टुंग करत माझ्यातली काय प्रत्येकाच्या बॉडी मध्ये असतं आणि हे तुला आता सगळ्यात माहिती कुठं सायन्स मधून तुझ्या आणि ही पोरगी बघा ही पोरगी ना सगळं माझं ड्रेस बळकवल्या बाप रे आता शाळेत सिव्हिल ड्रेस होता म्हणून घातला तू जरा उभारून दाखव मौशांना माझा ड्रेस कसा दिसतो एक मिनिट हा मौशांनो मी दाखवते तुम्हाला माझा आता मौशांना ऐका बघा आता मम्मी वापरत नसेल तर काय करायचं पडून पडून नुकसान होय आणि जर तुझ्या मावशा म्हणल्या अगं चिव आम्ही हा मम्मीच्या अंगावरती ड्रेस बघतो त्यावेळेला थापा मारत्या बर ठरलेले का नाही ठरलेलं तो एक हिरवा ड्रेस कधीतरी हा घालता कधीतरी हा घालत्या हो असतोय आणि हो बाकी सगळी खालती तर जंग लागून गेला बर अशा पोरी असल्यानंतर काय करायचं बघा मी दोन शब्द बोलले तर मला 10 शब्द बोलून रिकामी झाली बाबा मी बेड ती झाडलेला आहे झाडून काढलेला आहे तू काहीतरी घाण करू नको माझा टेडी बेड इकडे मला आणलेलेत की मम्मी तुला आणलं म्हणजे तुमच्या दोघांचं म्हणा रे नाही नाही मला आणलेलं माझं तुझं कधी आलं तुमच्यात आता विमान वय 300 रुपयेचा चिवचंच होत रे सगळं तुला ना नवीन काय घेतलंच नाही आपण सगळं चिवच होत मोडक तोडक ते वापरलं तू आणि हिला मात्र सगळ्या वस्तू नवीन होत्या आरूला माझ्या काहीच मिळालेलं नाही आता मिळाले ना चुप बस की जास्त मिळालं 7000 सायकल 7000 सायकल मिळाली त्याच्यानंतर ती रिमोट कंट्रोल आली गाड्या किती मिळाल्या जरा तुम्हाला काय मिळालं ना मॅडम बारबी गिफ्ट मध्ये मिळालं जरा आपण विचार करावा हे जे लॅपटॉप आहे ना हे कुणाच्या आग्रह खातर दिले नाही 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 खेळ राहू दे खेळाच बोलू नकोस तू त्या लॅपटॉप कुणाच्या आग्रह खातर दिलंय काय म्हणलीस तू आ मग बघ तुला हात नाही लावून दिला माझाही म्हणला तर बोलायचं नाही मग नाही नाही माझा हा तर मुलांचं प्रेम असू दे हट्ट असू दे रागावण असू दे चिडणं असू दे सगळं आईपशी चालतं म्हणून आज थोडक्यात म्हणलं चला आईचं मुलांचं नातं कसं असतं तसं तरी तुमच्या पण घरात हेच असणार आहे त्रासू आता मी व्हिडिओचा एंड करते आणि हो सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार